अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचे बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्या पर्यंत लगेच पोहोचतील. मित्र हो, जमिनीवर उगवणाऱ्या पिकाचा प्रत्येक अंकुर भविष्यात शेतकऱ्याला किती उत्पन्न मिळवून देईल हे पीक पेरलेल्या काळ्या मातीवर अवलंबून असते. माती जितकी सुपीक आणि भुसभुशी तितकीच पिकांची गुणवत्ता सुधारते. म्हणूनच खतांचा योग्य वापर शेतीसाठी लाभदायक आहे. रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खते उपयुक्त ठरत आहे. सेंद्रिय खतांच्या या वाढत्या मागणीमुळे ग्रेट महाराष्ट्र चॅनल आपल्यासाठी घेऊन आले आहे कोल्हापूर येथील सतीश कुमार एतवडे यांची गांडूळ खत व्यवसायाची यशोगाथा. गेल्या 12 वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा सह देशातील विविध भागांमध्ये गांडूळ खत निर्मिती युनिट व गांडूळ बीज पुरवठा करून गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण व घरपोच सेवा देण्याचे काम पद्मावती सीड्सच्या माध्यमातून ते करत आहे. गांडूळ खत वापरल्याने गांडूळांची 1000 अंडी मातीत जातात. जमिनीत त्यांची वाढ होते. मातीचे थर वर खाली होतात आणि जमीन भुसभुशीत होते. एकदा वापरलेले गांडूळ खत 1-1.5 वर्षांपर्यंत गुणकारी राहते. जमिनीचा पोत सुधारतो आणि उत्पन्नात भरपूर वाढ होते. शिवाय गांडूळ खतामुळे जमिनीला 16 प्रकारचे आवश्यक अन्न घटक मिळतात. पद्मावती सेठ गांडूळ खत निर्मितीसाठी टँकची फिटिंग कशी करावी, त्यात कचऱ्याचे आणि शेणाचे प्रमाण किती असावे, मॉइश्चरच्या पातळीनुसार पाणी किती घालावे ह्याची माहिती वेळोवेळी ग्राहकांना देतात. ग्राहकांच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून गांडूळ खताचे युनिट बसवण्याचे मार्गदर्शन करतात. 12 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 2 फूट उंच असे खत निर्मितीचे युनिट त्यांनी महाराष्ट्रासह देशभरातील इतर भागात जवळपास 40,000 अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे. वाया जाणारा शेतातील काळी कचरा, भाजीचा कुजणारा कचरा किंवा पालापाचोळा हे देखील युनिटमुळे वापरात येत आहे. शेतकऱ्यांना हाताळायला सोपे आणि शेतीला हे युनिट फायदेशीर असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. तसेच आज या युनिटच्या आधारे गांडूळ खत विक्रीचा व्यवसाय करणारे सुद्धा अनेक शेतकरी आहे. आर्थिक दृष्टीने गांडूळ खत निर्मिती हा कधीही मरण न पावणारा व्यवसाय आहे. गांडूळ खताची वाढती मागणी ही तरुण व्यावसायिकांसाठी नफ्याची बाजू आहे. 7-8 रुपये प्रति किलो पासून ते 140 रुपये प्रति किलो पर्यंत हे खत बाजारात विकले जाते. गाई म्हशींचे शेण मुबलक प्रमाणात उपलब्ध नसलेल्या अमेरिकेसारख्या देशात गांडूळ खताची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. गांडूळ खत हा कोट्यवधींचा टर्न ओव्हर असलेला एक उत्तम व्यवसाय आहे. तरुण पिढीने मोठ्या संख्येने याकडे वळणे त्यांच्या हिताचे असल्याचे सतीश कुमार एतवडे यांनी पद्मावती सीड्सच्या उदाहरणावरून सिद्ध करून दाखवले. पण तरीही गांडूळ खत निर्मितीची नेमकी प्रक्रिया काय असते, गांडूळ खताचे युनिट बसवून घेण्यासाठी बुकिंग कसे केले जाते, गांडूळ खताचा व्यवसाय करायचा असल्यास त्यात गुंतवणूक किती लागते, ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सतीश कुमार यांनी आम्हाला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे. चला तर पद्मावती सीड्सच्या ह्या यशस्वी वाटचाली बद्दल जाणून घेण्यासाठी बघूया सतीश कुमार एतवडे यांची मुलाखत. बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. आज आपण कोल्हापूर मध्ये आहे. कोल्हापूर येथील पद्मावती सीड्सचे ओनर आपल्या सोबत आहेत. ज्या गांडूळ खताचा प्लांट शेतकऱ्यांसाठी किंवा ज्यांना गांडूळ खत विक्री करायचं आहे व्यावसायिकांना, ज्या गांडूळ खताचा व्यवसाय करायचा आहे ते पुरवत असतात. आपण त्यांची माहिती घेऊया आणि गांडूळ खताचा काय उपयोग होतो, त्यांनी कोणाला हे प्लांट बसवून दिलेत आपण त्यांची माहिती घेऊया. सर नमस्कार. नमस्ते सर. तुमचं सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये स्वागत ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये. तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगा. तर माझं नाव सतीश कुमार आयतवडे. मी प्रॉपर कोल्हापूरपासून इंगळे येथे आमची पद्मावती सीड्स म्हणून कंपनी आहे, जी गेली 12 वर्षापासून शेतकऱ्यांना आम्ही सेंद्रिय शेती करण्यासाठी गांडूळ खताचे टँक्स वगैरे हे मॅन्युफॅक्चरिंग करून गांडूळांचे बीज वगैरे ते महाराष्ट्रात कुठेही आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती त्यांना घरपोच देऊन तयार करण्याविषयी माहिती प्रशिक्षण वगैरे देतो. आमची महाराष्ट्रातील सर्व कृषी प्रदर्शनामध्ये देखील स्टॉल्स असतात. ह्या कंपनी ह्या कामामध्ये गेली 12 वर्ष सातत्यानं आम्ही काम करत आलेलो आहोत. तुम्ही हे शेतकऱ्यांना कसं पुरवता आणि त्याचं कसं असतं नियोजन कसं? याच्यामध्ये फक्त बेड पार्सलने पाठवणं किंवा ऑनलाईन परचेस करणं हा भाग आम्ही न धरता, तर तो टँक तो फिटिंग कसा केला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही कचरा किती टाकलेला पाहिजे,
शेण किती टाकलेलं पाहिजे, त्याच्यामध्ये पाणी किती दिलं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन कसं झालं पाहिजे, हे प्रत्यक्षात तुमच्या बांधावरती येऊन तुमची जागेची पाहणी करून तुम्हाला तिथं सावली किती पाहिजे आणि पाण्याचं शेड्यूल लिहितं त्याच्यामध्ये, पाणी कमी किती झालं जास्त झालं हे पूर्ण आम्ही प्रशिक्षण देऊन त्यांना हे युनिट उभा करून देतो. तर घरपोच द्यायची आम्ही व्यवस्था करतो आहे ऑनलाईन न देता. बरं, आता असं तुम्ही कोणाला इथं कोल्हापूरमध्ये दिलेलं आहे का? हां, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये आमचं युनिट पोचलेलं आहे. आमचे युनिट आत्तापर्यंत पद्मावती सीड्सच्या ह्या कंपनीच्या माध्यमातून जवळपास 40,000 जास्त शेतकऱ्यांपर्यंत आम्ही हा युनिट पोचवलेला आहे. काही शेतकरी व्यावसायिक स्वरूपाने पण ह्याच्यामध्ये 40-40, 50-50 युनिट घेऊन व्यावसायिक स्वरूपाने पण उतरलेले आहेत. आणि काही शेतकरी आहेत ते स्वतःच्या शेतीसाठी, समजा आपल्याला 2-4-5 बसून आपल्या शेतीपुरतं खत निर्मिती करणं हा सुद्धा केलेला आहे. आता मी कोल्हापूर येते डॉक्टर कुलकर्णी साहेबांच्या येते तर हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. एक 20 टँक आम्ही इथं उभा केलेले आहेत. हे स्टे डॉक्टर आहे, आम्ही मॅनेजर आहोत. मॅनेजर आहे, सर तुमचं सर्वप्रथम आपल्या चॅनलवर स्वागत. तर हा प्लांट बसून किती दिवस झाला आपला? साधारण 7-8 झाले. 8 कसं प्रोसेसिंगला मग थोडा वेळ लागतो. बरं, तुम्हाला कसं वाटतंय आता तुम्ही काय कसं याचं हे करताय? आता एकंदरीत जे स्पेसिफिक 5-6 जे गांडूळ खतं म्हणजे कच्च्या मालापासून गांडूळ खत होतं ते मग आम्ही बहुतांशी शेतीला पण वापरतो किंवा आता बाहेर पण आम्हाला कस्टमर पण मिळतात, म्हणजे ऑर्डर येतात बल्क ऑर्डर. मग त्यानुसार आम्ही स्पेसिफिक म्हणजे मार्केट रेटनुसार आम्ही त्यांना प्रोव्हाइड पण करतो आणि त्यातून शिल्लक आहे ते आम्हाला शेती पण आहे, शेतीसाठी पण आम्ही यूज करतो. तुम्ही गांडूळ खत वापरताय, तुम्हाला काय शेतीमध्ये म्हणजे फायदा जाणवला? हो, जाणवला ना, पिकांची वाढ जास्त होते आणि त्याला स्पेसिफिक कंटेंट वगैरे मिळतं. आता पद्मावती सीड करून तुम्ही हे गांडूळ खताचा प्रोजेक्ट घेतलाय, त्यांची सर्व्हिस तुम्हाला कशी वाटते? एकदम बेस्ट सर्व्हिस आहे आणि त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शक पण मिळालेलं आहे आणि त्यांनी इन्स्टॉलमेंट पासून पूर्ण बहुतांश आम्हाला माहिती दिलेली आहे. आता तुम्ही या क्षेत्राकडे पहिल्यांदा वळाल, त्यावेळेस तुम्ही यांच्याकडून जॉईन झाला यांच्यासोबत, तर तुम्हाला कसं वाटलं? बहुतांश जे त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळत आलेले आहे आजपर्यंत आणि बहुतांश खूप शेतकऱ्यांकडून पण ऐकलेले आहे पद्मावती सीड्स बद्दल. मग त्यामुळं मग त्याच्या संपर्क घेऊन आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यानुसार सुरुवात केली. तर सर, गांडूळ खताचा आता तुम्ही आम्हाला उपयोग आणि ते कसं तयार करायचं त्याविषयी थोडी माहिती द्या आणि त्याचे काय फायदे आहेत आपल्याला गांडूळ खतामध्ये? आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही 2-3 महिन्यामध्ये 1 खत जे तयार होत आहे तर 1 खतामध्ये तुम्ही शेतीला जर वापरला तर याच्यामध्ये 2.5% युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅशी, अन्नद्रव्ये सेंद्रियरित्या तयार झालेले असतात. शिवाय प्रचंड मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब तयार झालेले असतात आणि ज्यावेळेस तुम्ही हे खत शेतामध्ये वापरताय त्यावेळेला खतामधून 1,00,000 अंडी पिल्ली जमिनीमध्ये जातात गांडुळांच्या आणि तिथून गांडुळांची निर्मिती होते आणि गांडुळांची निर्मिती होऊन जमिनीतील खालच्या थरातील माती वर आणणे, वरच्या थरातील खाली नेणे हे जमिनीला भुसभुशीत करतात, त्यामुळं पांढऱ्या मुळ्या सुटण्याची वाढ चांगली होते. आणि आता जनरली समजा तुम्ही युरिया वगैरे रासायनिक खतं वापरला तर ते 10-15 दिवसापर्यंत तुम्हाला त्याचा उपयोग दिसतो, वापरल्यानंतर हार्ड रिझल्ट लगेच दिसेल तुम्हाला, 15 दिवसापर्यंत दिसेल. पण गांडूळ खत तुम्ही आज वापरला तर 1-1.5 तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतच जाणार, म्हणजे ते वेस्ट जात नाही, तर जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीचा पोत सुधारतो चांगला. उत्पन्नात वाढ होते का? उत्पन्नात भरपूर वाढ होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी असा प्रयत्न केलेला आहे की डायरेक्ट सेंद्रिय खतं वापरून रासायनिक खतं बंद केलं तर तसं केल्यास शेतकरी नुकसानीत जातात. तर याला जर तुम्ही आज गांडूळ खत किंवा कुठलंही सेंद्रिय खत जर वापरत असाल तर एक ते पहिल्या वर्षी तुम्ही 50% हा वापरायचा. समजा 2 तुम्ही गांडूळ खत वापरलं आहे तर तुम्ही 10 रासायनिक खत वापरली तर 5 करा, थोडं कमी करत तुम्ही ह्याचा वापर वाढवून ते तुम्ही डायरेक्ट मग सेंद्रिय शेती करू शकताय. बरं, ह्या प्रकल्पासाठी किती जागा लागते आणि हा प्रकल्प कोण करू शकतो? ह्या प्रकल्पासाठी बेसिकली आहे ना 12 लांब अशी जागा लागते, लांबी 12 आहे युनिटची, रुंदी 4 आहे आणि उंची 2 12x4x2 असा टँक आहे. ह्याला वर्मिवॉश लिक्विड काढण्याची सुद्धा सोय आहे आणि हे
शेतकरी लोक पण करू शकतात स्वतःच्या शेतीसाठी. आणि दुसरं म्हणजे जर व्यवसाय जर तुम्हाला आज रोजी काय करायचं असेल तर व्यवसाय करायचा झाला तरी सुद्धा हे गांडूळ खत तयार करून तुम्ही विक्री करू शकताय. आणि गांडूळ खत विक्री करणं हे तुमच्या ह्याच्या स्केलवरती तुम्ही 7-8 रुपये किलोपासून मार्केटमध्ये ह्याला US आपल्याला 1 किलो गांडूळ खताला $2 प्राईज आहे, म्हणजे साधारणतः 140 रुपये किलोपर्यंत पण विक्री होऊ शकतो. हा विक्री तुमच्या स्केलवरती हे करू शकतो. आपण फॉरेनच्या देशांमध्ये गाईचं शेण मिळत नाही, कुठं वातावरण नसते किंवा फारच थंडी असते, त्या भागात ते गांडूळ खत तयार होऊ शकत नाही. पण तिथं शेती होत नाही असं नाही, शेती पण तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात. तर ह्याच्यामध्ये तुम्ही गांडूळ खत निर्मिती करून विक्री कुठंपर्यंत कराल ह्याला म्हणजे लिमिट नाही. प्रचंड मोठ्या कोट्यावधी टर्नओव्हर करण्यासारखा हा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये. पण ह्याला तुम्ही लोकलला जर विकत बसलात तरी सुद्धा तुम्हाला फायदा होईल. पण अजून तुम्हाला याचं जर वाढवायचं जर असेल तर तुम्ही याच्यात मध्ये एक्सपोर्ट मध्ये उतरू शकता. त्याचं ब्रँडिंग करायला पाहिजे, एक्सपोर्ट मध्ये उतरायला पाहिजे. भरपूर मोठा स्कोप ह्याच्यामध्ये आहे. आणि हा आला मरण नाही ह्या गोष्टीला. आता एखाद्या गोष्टीला उद्या जाऊन बॅन लागेल, रासायनिक खत वापरायला बॅन, तरी गांडूळ खत अशी वस्तू आहे की तुम्ही लाईफ टाईम तुम्हाला फ्युचर देणार. ह्याला तुम्हाला सेटल होण्यासाठी भले थोडा वेळ लागला तरी लाईफ टाईम तुम्हाला ह्याच्यात फ्युचर आहे. ह्याच्यात मध्ये मरण नाही आहे, तुम्हाला करेल तेवढं थोडं आहे ह्याच्यामध्ये. हे खत आहे गांडूळ खत, ते पूर्णपणे सेंद्रिय आहे का? हो, 100% सेंद्रिय असते. कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये केमिकल नसतो, केमिकलचं काही नसते. आणि जे आपण काडी कचरा शेण वगैरे, समजा आता तुमच्या शेतातील काडी कचरा वगैरे पडलेला आहे तो पेटवून वेस्ट न करता तर तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलात तर त्याच्यामध्ये पलाशचं प्रमाण चांगलं असतं. आणि गांडूळांच्या पोटातून ज्यावेळेस ती विष्ट बाहेर पडते त्यावेळेला NPK 16 प्रकारची अन्नद्रव्य त्याच्यामध्ये खतामध्ये तयार झालेले असतात. तर ते चांगल्या प्रकारे, म्हणजे यात केमिकलचा कुठलाही प्रश्न नसतो. याचे साईड इफेक्ट काय आहेत? ह्याचे साईड इफेक्ट कोणते नाहीत, पण बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतंय की बाबा आज आम्ही गांडूळ खत घातलं आणि मग रासायनिक वापरलं की गांडूळ मरतील, तर तसं काही प्रश्न नसतो. तुम्ही गांडूळ खत सुद्धा वापरू शकताय आणि ह्याच्यासोबत रासायनिक खत पण वापरू शकताय. दोन्हींच्या डोस देण्याच्या कालावधीमध्ये 1-8 दिवसाचा अंतर ठेवला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा धोका निर्माण होत नाही किंवा साईड इफेक्ट होऊ शकत नाही. तयार करण्याची काय कृती काय असते? हां, तयार करण्यासाठी तुम्हाला जो काय तुमच्याकडे अवेलेबल असणारा कुजणारा कोणत्याही वस्तू, पालापाचोळा असून दे, किचन वेस्ट असून दे, गार्डन वेस्ट असून दे, कुजणारा कोणताही पालापाचोळा आणि गायींचे म्हशींचे शेण वगैरे तुम्ही वापरू शकताय. शेळींच्या लेंड्यासुद्धा तुम्ही 25% प्रमाणात वापरू शकताय. बरं का, तुम्ही प्युअर शेळीच्या लेंडीपासून हा प्रोजेक्ट करू शकत नाही. 25% शेळीच्या लेंड्या तुम्ही वापरू शकताय. शेण हे कंपल्सरी तुम्हाला त्यात वापरायला लागेलच. तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही भरल्यानंतर त्याच्यामध्ये मॉइश्चर लेवल कसे आहे, मॉइश्चर किती मेंटेन ठेवायचं. आता ऑलरेडी तुम्ही वापरलेल्या शेणामध्ये मॉइश्चरचं पर्सेंटेज जास्त असेल आणि वरतून तुम्ही चार्ट जर कोणी दिला त्याच्याप्रमाणे आणखीन जर पाणी ओतत असाल तर मॉइश्चर जास्त झालं तरी सुद्धा गांडूळ मरू शकतात, मॉइश्चर कमी झालं तरी सुद्धा मरू शकतात. तर त्याला मॉइश्चर कसं मेंटेन करायचं आणि कशा पद्धतीने हे करायचं ह्याचं संपूर्ण प्रशिक्षण आम्ही त्यांना जागेवरती जाऊन देऊन पूर्ण एक लॉट सक्सेसफुल करून देण्याची आमची पूर्ण जबाबदारी असते. ते आता हे जे तुम्ही केलेलं आहे तसं ह्यांचं 8 महिन्यापूर्वी चालू केलेलं आहे. हो, तर आता ते पूर्णपणे सेट झालेलं आहे. हो हो. तर शेतकऱ्यांना तुम्ही अजून ह्या गांडूळ खताविषयी काय सल्ला देऊ शकताय आणि तरुणांनी जर हा व्यवसायच करायचा म्हटलं तर ते करू शकतील का? अगदी चांगला व्यवसाय आहे. एखाद्या कुठल्याही जर गोष्टीमध्ये जर आपण उतरलो तर आज गांडूळ खत म्हटलं तर भरपूर करोडपती कंपन्या पण आहेत गांडूळ खतावरती चालणाऱ्या. व्यवसाय कुठल्याही याच्यामध्ये केला तर व्यवसायामध्ये फायदा आहे. तरुणांनी जर हा व्यवसाय करायचा म्हटलं तर एक कसं आहे, लाईफमध्ये सुरुवातीला येऊन मध्ये दुसरा धंदा तिसरा धंदा करण्यापेक्षा स्टार्टिंगपासून हा धंदा केला तर लाईफ टाईम हे चांगल्या प्रकारे धंदा करू शकतात. आणि
ह्याच्यामध्ये इन्कम महिन्याला 50,000 पासून पुढं 1 लाख 2 लाख ते किती इन्कम करायचा ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट आणि त्यांच्या शेअरच्या ह्याच्या बजेटवरती ते करू शकतात. बाकी गांडूळ खताला आज जे दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे, म्हणजे फक्त गांडूळ खतच असं म्हणणं नाही आहे, गांडूळ खतासोबत इतर सेंद्रिय खतांना पण मागणी वाढत चाललेली आहे. त्यामुळे फ्युचर चांगला आहे व्यावसायिक दृष्ट्या. जर तरुणांनी ह्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनानं बघितलं तर नफ्याची बाजू आहे. ते खताबरोबर वर्मीवॉशच्या बॉटल्ससुद्धा बॉटलिंग करून वर्मीवॉश लिक्विडसुद्धा विकू शकतात ह्याच्यातून निघणार आहे. तर चांगला स्कोप आहे त्यांना व्यावसायिक दृष्ट्या. तुम्ही जे प्रोजेक्ट बसवून देता ते दुसऱ्या कंपनी आणि तुमच्या कंपनीमध्ये काय काय बदल काय आहे किंवा तुमचं काय प्रतिसाद देताय तुम्ही त्यांना? एक तर आम्ही आहे ना हा बेडचा जो क्वालिटी आहे तो ISO मानांकित क्वालिटी देतो आणि त्याची लाईफ 7 ते 8 वर्षापर्यंत टिकेल अशा पद्धतीचं आम्ही कापड प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये लोअर कॅटेगरीची कापड येतात, स्वस्तात येतात, पण ते 2-4 महिन्यात 6 महिन्यात फाटून जातात. तर हे झालं पहिलं तर बेडचं क्वालिटी. दुसरी गोष्ट काय आहे, आज जर बाकीच्या कंपन्या झाले तर तुम्ही पेमेंट कॅश आमच्या अकाउंटवरती भरा आणि तुम्हाला आम्ही मटेरियल पार्सलनी पाठवतो. तर तसं न करता आमच्या कंपनीचे प्रतिनिधी पूर्ण महाराष्ट्रात कुठेही जर गेले तर आम्ही 2800 रुपयामध्ये हा घरपोच देऊन, तर त्यांची जागा पाहणी करून, त्यांचं शेण कुठलं अवेलेबल आहे, त्यांना किती पाणी वाहले, हे सगळं तंत्रज्ञान त्यांना जागेवर जाऊन आम्ही त्यांना माहिती देतो. हे आम्ही बाकीच्या कंपनीसारखं जागेवरून पाठवणं हे करतो. तिथं जाऊन प्रत्यक्षात साईटवरती ऑब्जेक्शन प्रत्यक्ष मार्गदर्शन देऊन तुम्ही त्यांना सेट करून देता. सेट करून देतो. एखाद्या तरुणांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर किती महिन्यात तो सेट होऊ शकतो आणि सुरुवातीला किती खर्च येऊ शकतो त्याला? साधारणपणे एक 10 टाकींचं जर इन्व्हेस्टमेंट म्हणून 10 बेडचं जर इन्व्हेस्टमेंट त्यांनी करत असतील तर 50 ते 60 हजार रुपयेपर्यंत त्यांना व्यवसाय करू शकतात. 50 ते 60 हजार रुपयाच्या गुंतवणूकपासून हा व्यवसाय त्यांनी सुरुवातीला करू शकतात. मग जसं त्यांचं वाढत जाईल विक्री तसं त्यांनी वाढवू पण शकतात आणि एकदम मोठ्या प्रमाणात करायचं असले 50-100 युनिटसुद्धा बसवू शकतात. आता तुमच्याकडे कसा संपर्क साधायला लागेल त्यांना? आमच्या जे बुकिंगची प्रोसेस असते तर साधारणपणे आम्ही एका टँकसाठी 100 रुपये बुकिंग फीचे ॲडव्हान्स घेतो. तर 100 रुपये ॲडव्हान्स फी भरल्यानंतर त्यांना आम्ही ते त्या ठिकाणी पोच करायची व्यवस्था करतो. समजा आता तुम्ही नागपूरहून शेतकरी आले आणि 1 टाकीसाठी जरी त्यांनी 100 रुपये भरले तरीसुद्धा आम्ही त्यांच्या त्या पत्त्यावरती ठरक कालावधीमध्ये घरपोच सेवा आणि प्रशिक्षण देतो. आमचे ऑल ओव्हर महाराष्ट्रात नेटवर्क आहे, नागपूरला पण 2800 मध्येच देतो. कोल्हापुरातलं कस्टमर जरी आलं तरी देखील आपण त्यांना 2800 रुपयामध्ये द्यायची व्यवस्था करतो. आणि काय होते आता जरी नवीन तरुण व्यवसाय करायचं म्हटलं कच्चा माल म्हणल्यावर जरा घाण आहे, कसं हात घालू वगैरे असं म्हणतात लोकांनी. बरोबर. त्यापेक्षा असं न करता आपण पूर्णपणे व्यवसायात झोकून दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढे पुढे आपल्याला मार्केटचा अंदाज येऊ लागतो आणि आपण त्यानुसार मार्केटिंग वाढवू शकतो आणि लोकल टू ग्लोबल मार्केटिंग वाढवल्यामुळे आपल्या एक्सपोर्टमध्ये वगैरे असं बिझनेसमध्ये वाढवू शकतो. बरोबर. कष्ट करायची तयारी असेल तर यश नक्की पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे. बरोबर. तरुणांनी जर हा व्यवसाय करायचा जर ठरवलं तर कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि घाणीचा हे व्यवसाय असं डोक्यात न ठेवता एक आपली कंपनीच आहे अशा दृष्टिकोनातून याकडे बघितलं तर तुम्ही या व्यवसायातून भरभराटे घेऊ शकता. तर तुम्हाला जर यांच्याकडून हे बेड वगैरे खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा. सर, तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल आपल्या चॅनल खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र.